नमस्कार, मी लाघवी ओम सावन बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। चंद्राबाबू नायडूंची आज पुन्हा पवार आणि राहुल गांधींसोबत चर्चा आहे। पवार आणि राहुल गांधींसोबत चर्चा करण्यात आलेली आहे। सलग दुसऱ्या दिवशी चंद्राबाबू नायडू यांनी अनेक नेत्यांशी चर्चा केलेली आहे। या तीन नेत्यांमध्ये विशेष करून चर्चा झाल्याचं कळत आहे। चंद्राबाबू नायडू यांनी काल सुद्धा राहुल गांधी यांची भेट घेतलेली होती। जवळपास 1 तास 10 मिनिटं यात चर्चा करण्यात आली। त्यानंतर मात्र शरद पवारांची सुद्धा भेट झाली आणि आज पुन्हा एकदा या भेटीचा योगायोग, या भेटीचं आयोजन करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। आणि त्यामुळे एकीकडे अब की बार 300 पारचा नारा दिल्यानंतर दुसरीकडे मात्र विरोधकांनी मोड बांधणीला चांगली सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे। पवार आणि राहुल गांधींसोबत चर्चा करण्यात आलेली आहे। आज पुन्हा दुसऱ्या दिवशी चंद्राबाबू नायडू यांची पवार आणि राहुल गांधींसोबत चर्चा असल्याचं कळत आहे। यावेळीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। काल सुद्धा चंद्राबाबू नायडू यांनी अनेक विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा केलेली आहे। मायावतींशी सुद्धा भेट घेतलेली आहे, चर्चा करण्यात आली आहे। आणि आज मात्र पॉवरफुल भेटीचं आयोजन, शरद पवार आणि चंद्राबाबू यांच्यामध्ये भेट झालेली आहे, बैठक झाली आहे, चर्चा झाली आहे। तर त्याचबरोबर राहुल गांधी यांच्यासोबत सुद्धा चर्चा झाल्याचं कळत आहे। 21 तारखेला काँग्रेसच्या वतीनं एका चर्चेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यावेळी 23 तारखेला सुद्धा एक मीटिंग ठेवण्यात आलेली आहे काँग्रेसच्या वतीनं। काँग्रेसचे अनेक पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असतील, त्याबरोबरच NDA चे सुद्धा काही घटक पक्ष या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। आणि या भेटीपूर्वी, या चर्चेपूर्वी मात्र अर्थातच या सगळ्या मोर्चे बांधणीला विशेषत्वानं महत्त्व असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे 2019 या सत्तेच्या चाव्या नेमक्या कोणाच्या हातात असणार आहे हे अद्यापही स्पष्ट होताना दिसत नाही आहे, कारण विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसत आहेत। याविषयी अधिक माहिती घेत आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, कालपण भेटीगाठी आजही पॉवरफुल भेटीचं आयोजन। हॅलो प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? बोला बोला। कालही भेटीगाठी घेण्यात आल्या चंद्राबाबू नायडू यांच्याकडून, आज सुद्धा पॉवरफुल भेटीचं आयोजन करण्यात आलंय, शरद पवारांबरोबर चर्चा आणि राहुल गांधींसोबत सुद्धा। आज दोन बैठकी झालेल्या आहेत। दोन बैठकांमध्ये जर बघितलं आपण, ज्या पद्धतीने या बैठकीच्या माध्यमातून दोन्ही बैठकी, पहिली जी बैठक झाली जवळपास 17-18 मिनिटांची होती, त्यानंतर दुसरी बैठक जी झाली त्या बैठकीमध्ये जवळपास 20 मिनिटांची बैठक झाली। या बैठकीमध्ये माध्यमातून शरद पवार यांनी बैठकीनंतर स्पष्ट केलं आहे की खास करून ज्या पद्धतीनं आम्ही निवडणुकीच्या पूर्वी बसत आहोत आणि एक महत्त्वाचं म्हणजे एक ज्या पद्धतीने यामधून एक की प्रयत्न आमचा असा आहे की आम्ही 23 तारखेच्यापूर्वी आम्ही सगळी सर्वची तयारी करायची आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं की विरोधी पक्षांची एकवटा मिळावी यासाठी मिळावी आणि त्यासाठी आमची सगळी तयारी झालेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं आपण, महत्वाचं म्हणजे आता विरोधी पक्ष सक्रिय झालेले आहे आणि मतमोजणीच्या पूर्वी आपली सत्ता स्थापण्यासाठी सगळे पाऊलवाट असावी असं प्रयत्न असणार आहे। स्टुडिओ निश्चित निश्चित प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या कोणाचा सविस्तर माहिती करता। या सगळ्या भेटीगाठीनंतर शरद पवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ऐकूया। खास बात नाही, जे सुधी मेज बियाज देत नाही नथी ओके बाय बाय। कोई भी हाईलाइट्स जो मीटिंग में हुए हो सर, उसके बाद मीटिंग हुई, खाली बात हुई, हम कल मिलेंगे इतना ही तय हुआ। सर कोई मीटिंग की तारीख तय हुई है? क्योंकि अखिलेश यादव, बहुजन समाज पार्टी की अध्यक्ष मायावती, आपसे पिछले 2 दिनों में 2 बार राहुल गांधी से मिले, क्या बात हुई है? कोई मीटिंग की तारीख तय हुई है? 23 तारीख को आप लोग मिलेंगे या पहले? नहीं, अभी तो कोई तारीख नहीं तय हुई। आज खाली कोई खास बात नहीं, जैस हुई मेज बयान देख नहीं सर कोई मीटिंग की तारीख तय हुई है? क्योंकि अखिलेश यादव, बहुजन समाज पार्टी की अध्यक्ष मायावती, आपसे पिछले 2 दिनों में 2 बार राहुल गांधी से मिले, क्या बात हुई है? कोई मीटिंग की तारीख तय हुई है? 23 तारीख को आप लोग मिलेंगे या पहले? नहीं, अभी तो कोई तारीख नहीं तय हुई। आज खाली हमने बात की क्या इलेक्शन का असेसमेंट है, अपने अपने राज्यों का असेसमेंट क्या है, ये इस पर हमने बात की, बाकी कुछ